नमस्कार शेतकरी मित्रांनो, रोटवाला बागायतदार या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आता आमचा जो आपला विषय आहे, जो मी पोस्ट केली त्याप्रमाणे भाजीपाला पिकातील कीड व्यवस्थापन. सध्या खरीप सीझन चालू आहे आणि या खरीप सीझन मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाजीपाला पिकाची लागवड झालेली दिसते. टोमॅटो आहे, मिरची आहे, डबू मिरची आहे, वांगी आहे, कारलं आहे, असं भाजीपाल्यातले वेगवेगळे वांग वेगवेगळी पिकं सध्या सर्वत्र ठिकाणी लागवड केलेली आहे. चांगली बाजारभावाची परिस्थिती देखील आहे जसं वातावरण आहे त्याच्यानुसार. आणि आता नुकताच 1-1.5 महिना खूप पाऊस पडला महाराष्ट्रभर आणि त्यामुळे देखील खूप मोठे प्रॉब्लेम तयार झाले होते. आता आपण नुकतीच त्याच्यासाठी एक सिरीज चालू केली होती भाजीपाला पिकातले वेगवेगळे जे ऑपरेशन आहेत त्याच्यानुसार कृषी सप्ताहामध्ये. तर त्याच विषयाला अनुसरून आपण आता पुढे जातोय आणि भाजीपाला पिकातला सर्वात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे की कीड व्यवस्थापन. कीड व्यवस्थापनामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. मागल्या आठवड्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याच्यासाठीचे हे होते आमच्या ब्लॅक थ्रिप्स सारखी जी कीड आहे ही खूपच त्रासदायक ठरते. ढोबळी मिरचीमध्ये शेडनेटमध्ये केलेले प्लॉट याच्यामध्ये आलेला ब्लॅक थ्रिप्स हा कोणत्याही कीटकनाशकाने सध्या कंट्रोलमध्ये येत नाही असं चित्र आहे. आणि त्याच्यासोबतच थ्रिप्स आहे, स्पोडोप्टरा सारखी आळी आहे, त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे. पानं पोखरताय, पानं खातंय ही आळी. त्याच्यासोबतच सेटिंग झाल्यानंतर फळांना पोखरताय ढबू मिरची सारख्या फळांमध्ये, टोमॅटोमध्ये. तर यामध्ये आपल्याला कीड व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे. भाजीपाला सर्वच पिकाचा जर आपण सर्वांगीण विचार केला त्याच्यामध्ये कीड व्यवस्थापनामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन कन्सेप्ट काय आहे, तो कसा राबवायचा आणि तो प्रभावीपणे राबवून आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे कीड व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल हे आज आपल्या या चर्चेचा मुख्य विषय असणार. आपल्याला या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी जे वक्ते लाभलेले आहेत ते श्री प्रवीण जाधव सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे फ्रुटवाला बागायतदार या प्लॅटफॉर्मवरती. प्रवीण जाधव सर हे यांचा कीटक व्यवस्थापनामध्ये किंवा रोग व्यवस्थापनामध्ये खूप मोठा अनुभव आहे त्यांच्यासोबत, कारण हे सतत शेतकऱ्यांसोबत फील्डवरती काम करत असतात. भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जिथं भाजीपाला खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे लागवड केला जातो त्या ठिकाणी यांचे दौरे असतात. उत्तराखंड मध्ये मला वाटतं आताच हे तिकडे नॉर्थ नॉर्थ स्टेट मध्ये आहे त्या भागामध्ये भाजीपाला मोठ्या मोठ्या एरियावरती म्हणजे 100-100 एकरावरती टोमॅटोचे असेल, भेंडीचे असेल, मिरचीचे प्लॉट असतात आणि अशा ठिकाणी त्यांचे आता सध्या तिथे कामं चालू आहेत. तर यांच्याकडे भाजीपाला पिकातला खूप मोठा अनुभव आहे त्याच्यामुळे आपल्याला कीड व्यवस्थापनावरती प्रवीण सरांसारखं एक व्यक्तिमत्व मिळणं खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस आपण कीड व्यवस्थापन या विषयावरती चर्चा करत असतो. कारण फक्त थेरॉटिकली आपल्याला माहिती असणं गरजेचं नाहीये, सायन्स माहितीच पाहिजे. त्याच्यासोबत आपण प्रॅक्टिकली काय गोष्टी करतोय, शेतकरी काय करतात, वेगवेगळ्या भागात त्या पर्टिक्युलर औषधाला कसा रिस्पॉन्स मिळतोय हे खूप महत्वाचं असतं. कारण क्लायमेटिकली चेंजेस होत असतात आणि त्याच्यानुसार किडींच्या अवस्था बदलतात, किडींचे काम करण्याच्या पद्धती बदलत असतात आणि त्याच्यानुसार त्यामुळे आपल्याला त्याचं नियंत्रण करण्यासाठीच्या उपाययोजना देखील बदलाव्या लागतात आणि हे प्रॅक्टिकलीच काम केल्यानंतर लक्षात येऊ शकतं. म्हणून प्रवीण सरांना मी स्पेशल आपल्यासाठी एक रिक्वेस्ट केली की सर आम्हाला तुमचा वेळ द्या की आपल्याला या विषयावरती चर्चा करायची, भाजीपाला पिकातल्या कीड व्यवस्थापन याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर, सध्या पीआय इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये कार्यरत आहेत क्रॉप मॅनेजर म्हणून. हॉर्टिकल्चर पिकामध्ये पूर्ण भारतभर ते काम करतात. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या फ्रुटवाला बागायतदार या फेसबुक पेजवरती. याच्या अगोदर देखील आपण आमच्या प्लॅटफॉर्मवरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी जास्त वेळ न घेता आजचा विषय आणि मी तुमच्याकडेच हा विषय हँडओव्हर करतो की तुम्ही या विषयासाठी सुरुवात करावी मार्गदर्शन करण्यासाठी. सोबतच कमेंट बॉक्स मध्ये येतील ते मी तुम्हाला प्रश्न विचारत जाईल आपलं प्रेझेंटेशन झाल्यानंतर आणि ते प्रश्न देखील आपण शेतकऱ्यांचे घेऊया. धन्यवाद गणेश साहेब आणि सर्व
फुटवाला बागायतदारचे सर्व सभासद शेतकरी आणि महाराष्ट्रातील सर्व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मी प्रवीण जाधव या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या वेबिनारचा उद्देश आपणाला गणेश यांनी सांगितलेला आहे की आजचा जो वेबिनार आपण ठेवलेला आहे तो भाजीपाला पिकावरील कीड नियंत्रण आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या किडी ज्या मुख्यत्वे करून थ्रिप्स आणि स्पोडोप्टेरा किंवा आळीवर्गीय जे काही कीड येतात त्याच्याबद्दल आपण कशा पद्धतीने नियोजन करायचंय त्याबद्दल आपण आज एक ठिकाणी चर्चा करणार आहोत. मुख्य जर पाहायला गेलं आजच्या या कार्यक्रमाच्या प्रयोजनाचं जे उद्देश आहे तो म्हणजे आज महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल किंवा उत्तरेकडची काही राज्य असतील, मध्य भारतातली काही राज्य असतील, ही भाजीपाला उत्पादक राज्य म्हणून ओळखली जातात. या राज्यामध्ये मिरची असेल, त्याच्यानंतर भेंडी असेल किंवा कोबी फ्लावर असेल किंवा वांगी असेल, ही चार मुख्य पिकं जी आहेत ती आजच्या आपल्या डिस्कशनचा जी मूळ आहेत ती चार मुख्य पिकं आहेत. तर आपण आज या चर्चेला सुरुवात करूया. जसं नाझीरकर साहेबांनी सांगितलं की आपले जे काही प्रश्न असतील ते आपण कमेंट बॉक्समध्ये आपण टाकावेत जेणेकरून आपण हा कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर सरतेशेवटी आपण त्याची उत्तर आपल्याला देण्यात येते. माझी स्क्रीन विजिबल आहे? हो आहे सर. यस. तर आज जो विषय आहे थ्रिप्स आणि आळीवर्गीय पिकांचा आळीवर्गीय किडींचा त्याच्यावरती एक पी आय इंडस्ट्रीज लिमिटेडने एक नवीन ज्याला नोवेल केमिस्ट्री म्हणू शकतो अशा पद्धतीचं एक उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अवगत असेल की मागच्या महिन्यामध्ये पुणे आणि नारायणगाव या भागामध्ये तसेच दक्षिणेकडलं कर्नाटक राज्य असेल या भागामध्ये आम्ही हा प्रोडक्ट लॉन्च केला, याचं अनावरण केलं. हा प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जात असताना आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अडचणी असतात भाजीपाला पिकामध्ये आणि या औषधाची माहिती शेतकऱ्यांना जर आपण वेबिनारच्या थ्रू समक्ष भेटून किंवा चर्चासत्रांच्या द्वारे जर आपण केली तर उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्या माहितीचा वापर करून शेतकरी आपल्या पिकामध्ये त्याचा वापर व्यवस्थितरित्या करून आपल्या शेतातील उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करेल. तर ब्रोफ्रिया ही एक परिवर्तनाची नांदी आपण म्हणू शकतो की भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हा खरंच एक आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एक औषध पी आय इंडस्ट्रीजने उपलब्ध करून दिलंय. याचं नाव आहे ब्रोफ्रिया आणि या आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसून येईल की एक ब्रोफ्रिया नावाचे एक बॉटल आहे ज्याच्या अवतीभोवती चार मुख्य पिकं दिसतात आपल्याला, कोबी फ्लावर असेल, भेंडी असेल, वांगी असेल आणि मिरची असेल. तर या पिकांवरती सध्या स्थितीला असणारी जी काही कीड आहे त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने हे औषध कारगर साबित होईल आणि ते आपल्याला कशा पद्धतीनं वापरायचं आहे या ठिकाणी आपण त्याचं सविस्तर चर्चा करणार आहोत. तर ब्रोफ्रिया हे बनवलेलं आहे ते सुरक्षितरित्या फळ किंवा भाजीपाला असतील त्याचं आपल्याला कन्झम्पशन करण्यासाठी एका दिवसानंतर वापरल्यानंतर त्याच्यासाठी 30 मिनिटाचा त्याचा रेनफास्टनेस आहे आणि क्वालिटी सुपर आहे, हा एक त्याचा मेन पॉइंट आहे जे आपण सविस्तर इथं पाहणार आहोत. हे प्रोडक्ट जे आहे हे पॉवर्ड बाय टेनाबिनल टेक्नॉलॉजी ज्याला म्हणू शकतो, वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी आहे आणि भारतामध्ये जापानीज कंपनीच्या सहयोगाने पी आय इंडस्ट्रीज ही एक्सक्लुसिव्हरित्या किंवा अधिकृतरित्या ज्याला म्हणू शकतो ते आपण भारतामध्ये याला उपलब्ध करून देत आहोत. तर भारताचा जर विचार केला आपण भारत आणि भाजीपाला क्षेत्र तर मुख्यत्वे करून आपल्या डोळ्यासमोर येतं की महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल यासोबतच मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, काही राजस्थानचा काही भाग असेल, उत्तरेकडची काही राज्य असतील, तर या राज्यांमध्ये मुख्यत्वे करून या भाजीपाल्याचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारताचा जर विचार केला तर या मुख्य राज्यांमध्ये येणारं जे भाजीपाला उत्पन्न असेल ते जवळपास 70-75% उत्पादन हे मुख्य राज्यांमध्ये आपल्याला दिसून येईल. तर ही राज्य जी आहेत ती राज्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातली काही जिल्हे आणि विदर्भातले काही जिल्हे या भागामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी मागच्या अनेक वर्षापासून भाजीपाला पिकवत आलेले आहेत. आपण जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, पुणे असेल, सांगली असेल, अहमदनगर असेल,
त्यानंतर सातारा असेल, सोलापूर असेल, त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये औरंगाबाद असेल, जालना असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, आणि खान्देश मध्ये आपण बघितलं तर जळगाव सारखा एरिया असेल, नंदुरबार मधली मिरची असेल, आणि नागपूर, भंडारा, त्याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली या भागातली मिरची आणि या भागातला कोबी फ्लावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित केला जातो. तर हे भाजीपाल्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची ही मी जे सांगितलेली ह्या ज्योग्राफीज आहेत, या ठिकाणी भाजीपाला वर्षभर आपल्याला दिसतो पिकवलेला. आता भाजीपाल्याचं क्षेत्र तर वाढत आहे, त्या तुलनेमध्ये आपण जर मागच्या 5 वर्षांमध्ये जर विचार केला, भाजीपाल्याचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतंय. त्याच्यामध्ये वाढत असताना त्या पद्धतीनं किंवा त्या तुलनेमध्ये क्वालिटी तेवढी वाढताना दिसत नाहीये, म्हणजे तो एक प्रश्नचिन्ह आहे की आपण एकरेजेस वाढवतोय पण त्या तुलनेमध्ये आपल्या क्वालिटी तेवढी वाढते का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यासोबत सोबतच काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या आपल्याला इथं विचार करायला होतात. त्यामध्ये भारतामधलं जे काही पूर्ण GDP ज्याला म्हणतो आपण, त्या GDP मध्ये आपल्याला माहिती की ऍग्रिकल्चर किंवा कृषी क्षेत्राचा GDP मागच्या 2 वर्षांमधला वाढलेला आपण दिसेल की कोविडच्या सिच्युएशन मध्ये सर्व इंडस्ट्री बंद असताना आपल्याला एकमेव कृषी ही एक इंडस्ट्री होती की जी अव्याहतपणे चालू होती, आणि त्या ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीचा जो GDP आहे, त्या GDP मधला जो भाजीपालाचा वाटा जो आहे, हॉर्टिकल्चरचा जो वाटा आहे, तो जवळपास 24% आहे. म्हणजे आपण समजू शकतो की पूर्ण भारत वर्षभरामध्ये आपण जी काही पिकं घेतली जातात त्यातला 24% वाटा जो GDP मधला आहे तो भाजीपाला किंवा हॉर्टिकल्चर पिकांचा आहे. तर त्या मागच्या काही वर्षापासून आपण जर बघितलं तर एकरेजेस भाजीपाल्याचं वाढतंय, क्षेत्र वाढते, पण क्वालिटी प्रोड्यूस त्या तुलनेमध्ये मार्केटेबल प्रोड्यूस ज्याला म्हणतो आपण, एक्सपोर्ट करण्यासाठी जो प्रोड्यूस म्हणतो आपण, तो मिळताना आपल्याला थोडस कमी दिसतोय. या सोबत सोबतच काही पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत की ज्यामध्ये वांगी असतील किंवा भेंडी असतील किंवा हिरवी मिरची असेल किंवा ब्रोकोली असेल यासारखी जी पिकं आहेत, या पिकांचं एक्सपोर्ट आपल्याला वाढताना दिसतंय की इथली भेंडी जी असेल किंवा इथली मिरची जी असेल, इथले जे कॅप्सिकम असेल, याचं एक्सपोर्ट सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये होताना दिसते, पण ते काही ठराविक लिमिट पर्यंत झालेलं दिसतं. ठीक आहे, तर हा एक त्यामधली एक परिस्थिती आहे. भाजीपाल्यामधल्या ज्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहेत किंवा ज्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो आपण अन्नद्रव्याचं जे प्रमाण आहे हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, आणि मागच्या 2-3 वर्षापासून जे आपण पूर्ण भारत किंवा आपण महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून आपण जातोय याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशनचे जे महत्व आहे किंवा अन्नद्रव्याचं जे महत्व आपण जे खातोय त्याचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जाणवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं जे क्लायमेट आहे, जे वातावरण आहे, ते भाजीपाला पिकासाठी खूप चांगल्या पद्धतीनं सुटेबल आहे, अनुकूल आहे ज्याला आपण म्हणू शकतो. कारण आपण पाहतो की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस हा एक्स्ट्रीम अशा लेवलचा पडत नाही किंवा एक्स्ट्रीम टेम्परेचर आपल्याकडे नसते आणि एक्स्ट्रीम थंडी आपल्याकडे नसते, तर अशा सम प्रमाणामध्ये आपल्याकडे तिन्ही ऋतू असतात आणि अशा तिन्ही ऋतूमध्ये भाजीपाल्याचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं. जास्त प्रमाणामध्ये औषधांचा वापर करून हाय यिल्डिंग व्हरायटी ज्या आहेत, म्हणजे ज्याच्यामधून जास्तीत जास्त उत्पन्न आपण काढण्यासाठी ज्या व्हरायटी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये औषधांचा वापर करून त्याचं उत्पादन जे आहे आपण काढताना आपल्याला दिसून येतं. आपण जर याचा विचार केला, एकरेजेसचा जर विचार केला, तर आपण पाहता येईल पूर्ण भारतभराचं हे चित्र आहे की ज्याच्यामध्ये जवळपास 17 लाख एकर वरती कोबी फ्लावरचं क्षेत्र आपल्याला भारतामध्ये दिसून येईल. 17-17.5 लाखाच्या आसपास मिरचीचं क्षेत्र आपल्याला, ज्याच्यामध्ये दोन्ही मिरची, हिरवी आणि लाल मिरची, या दोन्ही मिरचीचं आपल्याला पाहता येईल की त्याच्यामध्ये दिसतंय. वांग्याचं क्षेत्र पश्चिम बंगालच्या खालोखाल महाराष्ट्राचं खूप मोठं क्षेत्र जे आहे ते वांगी पिकावरती आहे. आपल्याला माहिती की आपल्याकडचं जे वांग्याचं क्षेत्र आहे हे जळगाव खान्देशचं वांग खूप फेमस आहे, त्यानंतर सातारा असेल, पुणे असेल, त्यानंतर नाशिकचा काही भाग असेल, तर या ठिकाणी वांग्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. भेंडीचं क्षेत्र आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेंडीचं क्षेत्र आहे आणि महाराष्ट्र हा भेंडी उत्पादक क्षेत्रामध्ये एक नंबरला येतो. तर अशा पद्धतीचं हे एकंदरीत भाजीपाल्याचं गणित आहे मार्केटचं. आणि आपण जर पाहायला गेलं तर आज मुख्य करून ज्या समस्या आहेत, पीआय इंडस्ट्रीज ही नेहमीच शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची सर्व्हिस देण्यामध्ये, चांगल्या पद्धतीची औषधं आणि योग्य पद्धतीचं नियोजन करण्यामध्ये नेहमीच सहभागी झालेले आहेत. या परिस्थितीमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांपुढं आळी आणि कीड किंवा बाकीचं जे नियंत्रण आहे याच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठा जो अडसर ज्याला म्हणू शकतो भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याचा, तो म्हणजे मार्केटिंग आहे. तर आज आम्ही या
औषधाला घेऊन जात असताना, ब्रोफ्रियाला घेऊन जात असताना आम्ही तीन मुख्य गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही पाहतो. याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती आपण म्हणजे शेतकरी, दुसरी गोष्ट जी आहे तो विकत आपल्याकडनं घेतोय, म्हणजे जो आडते असेल किंवा जो ट्रेडर असेल किंवा जो व्यापारी असेल जो आपल्याकडनं भाजीपाला माल विकत घेतोय तो असेल. आणि तिसरी जी गोष्ट, तिसरी जी याच्यामधली साखळी आहे ती म्हणजे कंझ्युमर, म्हणजे तो जो शेवटी जो विकत घेऊन आपल्या किचनमध्ये जाऊन खाणारा जो शेवटचा व्यक्ती आहे तो. आता एक एक करून आपण जर पाहिलं तर आज शेतकऱ्यांपुढे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांपुढे चॅलेंजेस काय, अडचणी कोणत्या आहेत, तर जास्त प्रकारचे, जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल ज्याला म्हणू शकतो आपण, जास्त प्रकारचे औषधं आणि जास्त प्रमाणामध्ये फवारण्या, म्हणजे जास्त औषधं आल्यानंतर फवारण्या ही जास्त प्रमाणामध्ये येणार, ह्या वापरण्याचा आता आपल्याला गरज पडायला लागलेली आहे शेतकऱ्यांना. कारण की एकापेक्षा जास्त ज्यावेळेस कीड येते त्यावेळेस शेतकरी हा दोनपेक्षा जास्त औषधांचा वापर हा करतो, कारण त्याच्यासमोर पर्याय नसतो. जर उदाहरणार्थ जर मी सांगायला गेलो तर थ्रिप्स किंवा तुडतुडे आणि याच्यासोबत जर आळी असेल तर शेतकऱ्यांना दोन फवारणी, दोन औषधं ही फवारणी करावी लागतात, आणि ती फवारणी केल्यानंतर परत 5-7 दिवसांनंतर, 8 दिवसानंतर परत दुसरी फवारणी औषधाची करावी लागते. म्हणजे औषधंही जास्त घ्यावं लागतात आणि फवारण्याही जास्त करावं लागतात, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. दुसरी महत्वाची अडचण जी आहे ती ह्या फवारण्या करायला लागल्यामुळे जास्त जो वेळ आहे आपला शेतकऱ्याचा हा आपण कुटुंबाला नाही देता, आपला वेळ जो आहे तो आपला फील्डमध्ये जास्त जायला लागला, म्हणजे आपल्या शेतामध्ये जास्त जायला लागतो, कारण सारखंच फवारणी करावं लागते. हे सगळं करून सुद्धा शेतकऱ्यांना म्हणावं तसं क्वालिटी, ज्याला म्हणतो आपण मार्केट करण्यासाठी जी क्वालिटी असते मार्केटिंग करण्यासाठी, तर ती क्वालिटी मिळत नाही. एवढं करून सुद्धा या सगळ्या चक्रामध्ये शेतकऱ्यांवरती जास्त खर्च हा लोड होतो, म्हणजे खर्च खिशामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लोड होतो, की औषध जास्त वापरल्यामुळं आपल्याला माहिती की खर्च वाढतो आणि खर्च वाढल्यामुळं आपल्या खिशावरती बर्डन येऊन जातं. आणि या सगळ्यामध्ये हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी मजूर आपल्याला लागत असतो, जो आजच्या घडीला आपल्याला माहिती की किती अवघड झालेलं आहे, की मजुरांना मजुरी देणं, त्यांचे चार्जेस वाढलेले आहेत आणि ते मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे या सगळ्या भाजीपाल्याच्या साखळीमध्ये तो म्हणजे PHI जो आहे, कुठल्याही औषधाचा सद्यस्थितीला बाजारामध्ये आपण जी पाहतो त्यांचा PHI हा जास्तीचा आहे. PHI म्हणजे आपल्यापैकी बरेचशे शेतकऱ्यांना कदाचित माहिती असेल की ज्याला आपण म्हणतो प्री हार्वेस्ट इंटरवल, म्हणजे याचा अर्थ काय, औषध फवारणी केल्यानंतर आपण किती दिवसानंतर त्याला काढून खाऊ शकतो याचा अर्थ त्याला PHI म्हणतात. तर आता बऱ्याचशा औषधांचा PHI हा 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस असा आहे, म्हणजे तुम्ही औषध करून वापरल्यानंतर तुम्हाला 15 दिवस कमीत कमी वाट पाहावी लागणार की ते प्रोड्यूस जे आहे ते पीक तुम्ही काढून खाऊ शकता. हा सगळ्यात महत्वाचा ह्याच्यामधला काय म्हणतो आपण अडचण आहे. ट्रेडर जो आहे, ट्रेडर आपण पाहतो की बिना ट्रेडरचा किंवा बिना आडत्याचा आपण आपला माल जो आहे तो विकू शकत नाही. मुख्यत्वे करून भाजीपाला पिकामध्ये आपण कोबी फ्लावर असेल किंवा आपली भेंडी असेल किंवा वांगी असतील किंवा मिरची असेल, तर हा विकत घेणारा जो आडते आहे किंवा ट्रेडर आहे त्याचीही काही अडचणी आहेत, त्यालाही माल विकत घेत असताना काही अडचणीला सामना करावा लागतो. तो म्हणजे काय की त्याला एकसारखी क्वालिटी, म्हणजे जी काय आपण मिरची असेल किंवा भेंडी असेल किंवा कोबी फ्लॉवर असेल, एकसारखा गड्डा असणं गरजेचं आहे, एकसारखं फळ असणं गरजेचं आहे आणि त्याची क्वालिटी सुद्धा असणं सारखी असणं गरजेचं आहे. दुसरं त्याचा महत्वाचा त्याचा पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो किंवा तो माल विकत घेताना काय बघत असतो, तर शेल्फ लाईफ. शेल्फ लाईफ म्हणजे काय, त्याची टिकवण क्षमता. आम्ही काही बाजार समित्यांमध्ये व्हिजिट केल्या, तिथं आम्ही भेटलो, तिथल्या मागच्या 2 वर्षांमध्ये आम्ही अभ्यास केला, त्याच्यामध्ये आडत्या लोकांची अपेक्षा असते की माल जो आहे तो फ्रेश असला पाहिजे, कुठल्याही पद्धतीचं किडीचं त्याच्यावरती नुकसान नसलं पाहिजे, त्याच्यानंतर तो चांगल्या पद्धतीची क्वालिटी त्याची असली पाहिजे, त्याच्यावरती ग्लिजिंग चांगलं असलं पाहिजे, शायनिंग चांगलं असलं पाहिजे आणि एका वेळेस काढणी केलेला माल, एकसारखा असलेला माल हा ट्रेडर जो आहे तो त्याला प्रेफरन्स देत असतो. हा एक विषय. आणि एका शेतकऱ्याकडनं जास्तीत जास्त वेळा सप्लाय जर एखाद्या ट्रेडरला होत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये आणि त्या ट्रेडरमध्ये चांगल्या पद्धतीचे संबंध प्रस्थापित होतात आणि त्याच्यामुळं एक गॅरंटी ज्याला म्हणतो, खात्री ज्याला म्हणतो, तो आपल्या बाजारामध्ये माल विकण्याची ही शेतकऱ्याला मिळते. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो किंवा सगळ्यात महत्वाची जी याच्या साखळीमधला जो भाग आहे तो म्हणजे कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे जो आपली भाजीपाला सगळ्यात शेवटी विकत घेऊन तो आपल्या किचनमध्ये जाऊन खाणार आहे तो, त्याची अपेक्षा अशी आहे की कमीत कमी रेसिड्यू असला पाहिजेत, फ्रेश असलं पाहिजेत भाजीपाला, सुरक्षित असला पाहिजेत. सुरक्षित
याचा अर्थ त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये रेसिपी असणं गरजेचं आहे. चांगल्या पद्धतीची क्वालिटी जी आहे ते असणं आवश्यक आहे. युनिफॉर्म साईज कलरमध्ये चांगल्या पद्धतीचं भाजीपाला असणं गरजेचं आहे. कोबी हा जो आहे तो भरीव असणं गरजेचं आहे आणि तो बिना छिद्राचा किंवा बिना होलचा किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची डॅमेज असणं असता कामा नये. वांग्यामध्ये आणि मिरचीमध्ये जो देठ असतो तो वांग्याचा आणि मिरचीचा जो देठ असतो तो सरळ एकदम कडक प्रमाणामध्ये आणि मिरची जो आहे ती सरळ आणि युनिफॉर्म असणं गरजेचं आहे. भेंडीमध्ये सुद्धा आपण पाहतो की आपण ज्यावेळेस भेंडी मार्केटमध्ये घेऊन जातो तो भेंडी अशी तोडून पाहिली जाते की जर ती सहज त्याचे आवाज येऊन जर तुकडा पडला तर ती भेंडी कडक असते आणि फ्रेश असते भेंडी. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंझ्युमर पाहत असतो आणि याच्यामध्ये जर कुठली गोष्ट जर नसेल तर नक्कीच बाजारामध्ये आपल्या उत्पादनाला किंवा आपण जे घेऊन गेलेलं उत्पादन आहे याला भाव जो आहे तो म्हणावा तसं मिळत नाही. तर या सगळ्या गोष्टीवरती काही सोल्युशन आहे का किंवा याच्यावरती काही इलाज आहे का? जे काय ह्या सगळ्या मी गोष्टी सांगितल्या ह्याच्या अपेक्षा मी जे सांगितल्या याच्यामध्ये काय उपाय आहे का? तर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर याला उपाय आहे या सगळ्या गोष्टीला, ते म्हणजे ब्रोफ्रिया. तर ब्रोफ्रिया जर आपण पाहिलं की या सगळ्यांचं उत्तर कशा पद्धतीने आहे, तर याचं उत्तर जर आपण शोधायला गेलो तर आपल्याला पाहता आपण पाहता की काय गोष्टी ज्या आहेत, चॅलेंजेस काय आहेत या सगळ्या आता आपण जे पिकं पाहिली त्या पिकांमध्ये चॅलेंजेस काय आहेत. तर याच्यामधले चॅलेंजेस आपण पाहतो की सगळ्यात महत्वाचं चॅलेंजेस आहे सगळे जास्त प्रमाणामध्ये यूज करणे औषधं, जास्त प्रमाणामध्ये फवारण्या करणे. फवारणी केल्यानंतर त्याची इफिकसी किंवा त्याची जे औषधाची जी प्रमाण आहे, औषधाचं जी तीव्रता आहे ती कमी प्रमाणात होते. फवारणी केल्यानंतर जर पाऊस आला औषध धुवून जायची शक्यता राहते. जास्त पीएच आहे असतो मी तुम्हाला सांगितलं आणि या सगळ्या करत्यामध्ये खर्चही जास्त प्रमाणामध्ये होतो. आता किडींचा जर विचार केला आपण तर किडींमध्ये आपण पाहायला गेलं तर मिरचीमध्ये जर बघतो आपण, मिरचीमध्ये थ्रिप्स ही सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती शेतकऱ्यांना येत असते. त्या खालोखाल स्पोडोप्टेरा असेल आणि त्यानंतर फ्रूट बोरर असेल म्हणजे फळ पोखरणारी आळी ज्याला म्हणतो आपण. ह्या तीन मुख्य अडचणी ज्या आहेत त्या मिरची पिकामध्ये येतात. वांग्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर वांग्यामध्ये सुद्धा थ्रिप्स येतो ज्याला आपण फुलकिडे म्हणतो, तुडतुडा येतो ज्याला जॅसिड म्हणतो आणि फ्रूट अँड शूट बोरर येतो. फ्रूट अँड शूट बोरर म्हणजे फळ आणि शेंडा पोखरणारी आळी ही सुद्धा त्या वांग्यामध्ये वांग्याच्या पिकामध्ये येत असते. कोबी आणि फ्लॉवरमध्ये जर बघितलं आपण तर डीबीएम आणि स्पोडोप्टेरा म्हणजे ताराळी ज्याला म्हणतो, हिरवी ताराळी आणि स्पोडोप्टेरा लष्करी आळी याचं नुकसान करण्याचं पातळी खूप जास्त असते. भेंडीमध्ये आपण बघितलं तर भेंडीमध्ये सुद्धा थ्रिप्स किंवा फुलकिडे जॅसिड्स आणि फळ आणि शेंडा पोखरणारी आळी ह्या समस्या आपल्याला दिसून येतात. तर आज आपण जे चर्चा करतोय ते या सगळ्या या ज्या मी सांगितल्या ह्या किडींवरती आपण चर्चा करतोय. ब्रोफ्रिया काय आहे हे सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. तर ब्रोफ्रिया काय आहे, तर ब्रोफ्रिया मी सांगितलं त्याप्रमाणे एक टेनेबनाल पॉवर बाय टेमेनोबनाल ही टेक्नॉलॉजी आहे की जी फळ आणि शेंडा पोखरणाऱ्या आळीला चांगल्या पद्धतीने नियंत्रित करते. त्यासोबत थ्रिप्स आणि जॅसिलस नियंत्रित करते. ब्रोफ्रिया वापरण्याचा जो कालावधी आहे पिकामध्ये तो 30 ते 60 दिवसाचा आहे. फवारणीद्वारे देण्याचं हे औषध आहे परंतु प्रॉपर कव्हरेजनुसार, ठीक आहे. डोस त्याचा आहे 50 ml प्रति एकर 200 लिटर पाणी हा एका एकराचा डोस मी तुम्हाला सांगितला. तर या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये ब्रोफ्रियाची मोड ऑफ ऍक्शन काय आहे, मोड ऑफ ऍक्शन मध्ये आपण जर पाहिलो तर मोड ऑफ ऍक्शन जे आहे याची ट्रान्सलॅमिनर मोड ऑफ ऍक्शन आहे. ट्रान्सलॅमिनर म्हणजे आपण पाहतो की ज्या वेळेस औषध फवारणी केली जाते तर फवारणी केल्यानंतर पानाच्या ज्या वेळेस संपर्कात येते किंवा पानावरती ती फवारणी केली जाते त्यावेळेस लपलेली जी कीड असते खालच्या बाजूला ती सुद्धा कीड जी आहे ती ह्या ट्रान्सलॅमिनर ऍक्शन मध्ये आपल्याला खतम झाल्यासारखी किंवा त्याचं नियंत्रण झाल्यासारखं दिसेल. तर अशा पद्धत हे काम कसं करतं तर आपण पाहतो की या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी फवारणी केलेली दुसरं औषध फवारणी केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जिथं दुसरं औषध शेतकऱ्यांनी फवारणी केले त्या ठिकाणी जो नर्वस सिस्टीम कडून जो मेसेज जायला पाहिजे किडींना तो हा कंटिन्युएशन मध्ये जात असतो आणि ज्या ठिकाणी फवारणी ब्रोफ्रियाची केलेली आहे त्या ठिकाणी याचा मेसेज जो आहे तो जात नाही. म्हणजे तिथं त्या ठिकाणी आपण जर पाहतो तर तिथं तो मेसेज न गेल्यामुळे किडींचा त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि कीड जी आहे ती आपलं जीवन तिथं समाप्त करते. तर अशा पद्धतीनं जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं आपण
पाहतो की प्रोफ्रियाची काम करण्याची पद्धत जी आहे ती आपण या ठिकाणी दिसते. आता प्रोफ्रियाचे फायदे आणि प्रोफ्रियाचे जे काय वैशिष्ट्य काय आहे, तर ह्याचे वैशिष्ट्य सहा वैशिष्ट्य मुख्य करून आपण या स्लाइड मध्ये आपण पाहतो. याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे, एक नवीन पद्धतीचं आणि एक वेगळ्या उत्कृष्ट पद्धतीची मोड ऑफ ऍक्शन जी पानांच्या खाली लपलेल्या किडींना सुद्धा कंट्रोल करते. दुसरं जे वैशिष्ट्य आहे त्याचं पीएचआय जो आहे त्याचा एक दिवसाचा पीएच आहे, म्हणजे फवारणी केल्यानंतर 24 तासानंतर तुम्ही कुठलंही तुमचं जे काही भाजीपाला असेल तो भाजीपाला तुम्ही खाण्यासाठी तुमच्यासाठी तयार होतो. तिसरं जे आहे क्रॉस स्पेक्ट्रम ऍप्लिकेशन, म्हणजे वेगवेगळ्या किडींसाठी तुम्हाला 2-3 औषधं घेण्याची गरज नाही. आज तुम्ही ब्रोफ्रिया औषध हे एकच औषध घेऊन थ्रिप्स असेल, तुडतुडे असेल किंवा आळी असेल, तर याच्यासाठी तुम्ही एकाच औषधामध्ये या ज्या किडी आहेत त्या तुम्ही कंट्रोल करू शकता. रॅपिड अँटीफिडिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, की वापरल्यानंतर त्वरित कीड जे आहे ते खाणं थांबवते. खाणं थांबवलं 2 तासामध्ये खाणं थांबवल्यानंतर तिचा मृत्यू जे आहे ते एका दिवसाच्या आतमध्ये तिचा मृत्यू हा होतो, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ सुद्धा पाहण्याची गरज लागत नाही. ट्रान्सलॅमिनर ऍक्शन, जास्त दिवसाचा कंट्रोल जो आहे तो आपल्याला मिळतो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे क्यूपी टेक्नॉलॉजी. क्यूपी टेक्नॉलॉजी म्हणजे पाऊस पडल्या फवारणी केल्यानंतर जर 30 मिनिटानंतर जरी पाऊस आला तरी सुद्धा हे औषध धुतल्या जात नाही. तर ही त्याची सहा वैशिष्ट्य अशी आहेत की आपल्याला सध्याच्या घडीला आजच्या तारखेपर्यंत ही सहा वैशिष्ट्य आपल्याला कुठल्याही दुसऱ्या औषधामध्ये आपल्याला दिसणार नाही. तर हे कशा पद्धतीने कोबीवरती चालतं, तर कोबी पिकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आम्हाला या प्रोफ्रियाचे मागच्या 2 वर्षामध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे परिणाम जे आहेत ते दिसले. ज्या ठिकाणी आम्ही कोबीमध्ये प्रोफ्रिया वापरलं होतं त्या ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीची क्वालिटी मिळाली जिथं फक्त पेस्टचा अटॅकच कंट्रोल नाही झाला तर त्या कोबीची क्वालिटी किंवा गुणवत्ता ज्याला म्हणतो आपण ती सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारली. ज्या ठिकाणी फार्मरनी किंवा शेतकऱ्यांनी जे त्यांचे पारंपरिक जे औषधं आहेत ते वापरले त्या ठिकाणी कंट्रोल झाला, पण 100% किंवा ज्याला म्हणतो आपण फ्री फ्रॉम पेस्ट किंवा किडींपासून एकदम मुक्त असं प्लॉट असं काही दिसला नाही. आणि ज्या ठिकाणी वापरलं होतं त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की त्या ठिकाणी पूर्ण नुकसान झालेलं आपल्याला दिसून येईल. तर प्रोफ्रिया हे सद्यस्थितीला बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या इतर औषधांपेक्षा नक्कीच सरस आहे. यामध्ये आपण जो पाहायला गेला हा एका प्लॉटचा फोटोग्राफ आहे की ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी प्रोफ्रिया वापरलं होतं त्या ठिकाणचा फोटो आणि ज्या ठिकाणी न वापरलं होतं त्या ठिकाणचा फोटोमध्ये आपल्याला नक्की फरक दिसून येईल. प्रोफ्रिया कोबी फ्लॉवर मध्ये कधी वापरायचं, तर याची वापरण्याची जी अवस्था आहे ती अवस्था आहे कपिंग किंवा हेड फॉर्मेशन स्टेज, म्हणजे ज्यावेळेस बटन भरायला सुरुवात होते किंवा गड्डा भरायला सुरुवात होते आणि पूर्ण जो गड्डा भरण्याची जी प्रक्रिया सुरू असते त्यावेळेस याची फवारण्याची आम्ही शिफारस देतो. डायमंड बॅक मॉथ किंवा डीबीएम ज्याला म्हणतो आपण याच्यासाठी आणि टोबॅको कॅटरपिलर म्हणजे स्पोडोप्टेरा याच्या या 2 किडींसाठी आम्ही ब्रोफ्रियाचं या ठिकाणी रिकमेंडेशन करतो. 30 ते 60 दिवसाचा याचा कालावधी आहे. जर आवश्यकता पडली तर 10 ते 12 दिवसांनी जर पुन्हा आपल्याला कीड जर दिसायला लागले तर 10 ते 12 दिवसानंतर याचा दुसरा फवारणीचा सुद्धा आम्ही सल्ला जो आहे तो या ठिकाणी देतो. पण बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला याचा खूप जास्त दिवसापर्यंत परिणाम जो आहे तो दिसून आलेला आहे. आजही शेतकरी मागच्या 1 महिन्यापासून जे शेतकरी वापरत आहेत त्यांनाही खूप दिवसापर्यंत याचा परिणाम दिसून आलाय. जर वातावरण खराब असेल, पेस्ट पॉप्युलेशन किंवा किडींची संख्या जास्त प्रमाणात असेल तर दुसऱ्या स्प्रेला आपण जाऊ शकतो. अशा पद्धतीनं जे आहे ते ब्रोफ्रिया वापरल्यानंतर फक्त किडींचंच नियंत्रण नाही झालं तर आपल्याला त्या ठिकाणी वजनामध्ये सुद्धा फरक पडला. वजनामध्ये आता तुम्ही विचार करताल की हा वजनामधला फरक का पडला, कारण ज्या ठिकाणी आळींचा अटॅक जो होता तो जास्त प्रमाणामध्ये होता तिथं गड्डा जो आहे तो भरीव नव्हता, तिथं छिद्र होती. त्या ठिकाणी गड्डा भरीव नसल्यामुळं कॉम्पॅक्टनेस जो असतो त्याला सच्छिद्रता जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये त्याची नव्हती आणि तिथं वजन जे आहे ते कमी भरलं. ज्या ठिकाणी ब्रोफ्रिया वापरलं होतं त्या ठिकाणी कॉम्पॅक्टनेस खूप जास्त होता, लेअर जे आहे ते एकदम असे एकमेकाला लागून होते आणि त्या ठिकाणी गड्ड्याचं वजन जे आहे ते जास्त प्रमाणात भरलं. तर 30-35-30% वजनामध्ये फरक आपल्याला दिसून आला. वांग पिकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर वांग पिकामध्ये मुख्य करून जे अटॅक येतो तो तुडतुड्यांचा येतो आणि पानांवरती जर आपण पाहायला गेलो तर पानांवरती अशा प्रकारचे आपल्याला रिझल्ट जे आहे ते आपल्याला दिसून येतात की पान जे आहे तर जर हिरवं गार पान ब्रोफ्रिया वापरलं
त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलं. आणि शेतकऱ्यांनी वापरल्या त्या ठिकाणी त्यांचे जी औषधं जी असतात तिसरी औषधं ती वापरल्या त्या ठिकाणी पिवळेपणा होता. ज्या ठिकाणी काही वापरलं नव्हतं त्या ठिकाणी पूर्ण पान जे आहे ते कडा जे आहेत त्याच्या पिवळ्या होऊन त्या तपकिरी रंगाच्या झाल्या होत्या. त्या पद्धतीत जर आपण पाहायला गेलं तर या कधी वापरायचं वांग्यामध्ये, तर वांग्यामध्ये आपल्याला साधारणपणे 25 ते 30 दिवसापासून ते 60 ते 70 दिवसापर्यंत आपल्याला याला वापरायचं आहे. म्हणजे 30 ते 60 हा दिवसाचा कालावधी जो आहे तो वांग्यामधला फिक्स आहे. वांग्यामध्ये जर शेंड पोखरणारी आळी किंवा थ्रिप्स ह्या अटॅक जर आपल्याला वारंवार दिसला तर ह्याचे आम्ही 2 स्प्रे 12 दिवसाच्या अंतराने दुसरा स्प्रे आम्ही याला घेण्याची शिफारस आम्ही करतोय. अशा पद्धतीने वांग्यावरती आपल्याला रिझल्ट येतील. ज्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या ब्रोफ्रिया ज्या ठिकाणी वापरलं तिथं वांग्याचा देठ, त्या ठिकाणची वांग्याची क्वालिटी, ग्रीननेस त्याच्या देठाचा आणि शेप जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येईल. शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी त्याच्या हिशोबाने औषध वापरलं त्या ठिकाणी आपल्याला दिसतील की कंट्रोल मिळाला आहे पण सिम्पटम्स तिथे दिसत आहेत. आणि ज्या ठिकाणी काहीच वापरलं त्या ठिकाणी वांग्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता आपल्याला थोडीशी खराब झालेली दिसेल. तर हे होतं वांग्याचं. भेंडीमध्ये जर आपण बघितलं तर भेंडीमध्येही त्याच किडी येत असतात. म्हणजे तुडतुडा, थ्रिप्स, शेंडप आणि फळ पोखरणारी आळी, स्पोडोप्टेरा ह्या किडी ज्या आहेत त्या भेंडीमध्ये येत असतात. भेंडीमधलाही वापरण्याचा कालावधी जो आहे तो 30 ते 60 दिवसाचा आहे. आणि या कालावधीमध्ये जर आपण भेंडीमध्ये ब्रोफ्रिया जर वापरलं तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने परिणाम दिसून येतो. सगळ्या जे काही पिकं आहेत, मी जे काही सगळी पिकं सांगतोय, या सगळ्या पिकांवरती ब्रोफ्रियाचा डोस जो आहे तो 50 मिली प्रति एकर हा इतका आहे 200 लिटर पाण्यासाठी. कुठल्याही पिकांमध्ये वेगळ्या पद्धतीने डोस घ्यायची घेण्याची शिफारस नाहीये. सगळ्या पिकांमध्ये एक सारखा डोस आहे, एक सारखी ऍप्लिकेशन आहे 30 ते 60 दिवसामधलं. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा कमी जास्त प्रमाणामधला डोस ह्याच्यामध्ये आम्ही सांगत नाहीये. तर हे होतं भेंडीचं. भेंडीमधला ही ग्रीनरी वगैरे आपण पाहतो की अशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल. आणि सरतेशेवटी मिरची पिकामध्ये, मिरचीमध्ये मिरचीचं पीक हे खूप जास्त कालावधीचं असतं, थोडे जास्त प्रमाणामध्ये होत असतात. आणि मिरची पिकांमध्ये आपण पाहायला गेलं तर थ्रिप्स ही सगळ्यात मोठी अडचण असते शेतकऱ्यासमोर. जी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर नियंत्रित नाही झाली तर त्याचा नंतरचा परिणाम म्हणजे त्यामुळं व्हायरसचं प्रमाण जे आहे ते लीफ कर्ल व्हायरस असेल किंवा दुसऱ्या पद्धतीचे व्हायरस जे आहेत आपल्याला दिसून येतात आणि ते नंतर कंट्रोल करणं अवघड होऊन जातं. तर मग त्या परिस्थितीमध्ये जर थ्रिप्सचं नियोजन आपण सुरुवातीला करतोय तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सल्ला देईल की जे आमचं दुसरं प्रोडक्ट आहे जे सुरुवातीला आपण वापरतच आहात 20-25 दिवसाच्या आसपास ते म्हणजे किफन. किफन झाल्यानंतर साधारणपणे व्हेजिटेटिव्ह किंवा ज्याला आपण शाकी वृद्धी होते त्या पिरियडमध्ये म्हणजे 35-40 दिवसाच्या आसपास ब्रोफ्रियाचा एक स्प्रे आणि त्यानंतर दुसरा स्प्रे परत ब्रोफ्रियाचा. आम्ही 2 फवारणी जे आहेत ते मिरची पिकामध्ये लागोपाठ 2 फवारण्या आम्ही रिकमेंड करतोय. कारण त्याचं असं आहे की पहिल्या फवारणीमध्ये थ्रिप्सची जनरेशन पूर्णच कंट्रोल झालेली असेल, परंतु ज्या वेळेस थ्रिप परत दिसायला सुरुवात होईल तर त्यासोबत सोबतच फळ पोखरणारी आळी सुद्धा असणार आहे. तर त्यासाठी 2 फवारण्या ज्या आपण आहेत त्या आपण देतोय की पहिली फवारणी फक्त थ्रिप्ससाठी राहील आणि दुसरी फवारणी थ्रिप्स आणि फळ पोखरणाऱ्या आळीसाठी राहील. तर मिरची पिकामध्ये सुद्धा या ब्रोफ्रियाचं प्रमाण जे आहे ते 50 मिली प्रति एकर इतकं आहे. मिरचीमध्ये सुद्धा आपण जर पाहता येतं आपल्या समोर दिसत असेल की अशा पद्धतीचे परिणाम जे आहेत ते मिरची पिकामध्ये आपल्याला दिसून आलेत. एकदम फ्रेश आणि हिरवगार जे आहे ते देठ जे आहेत मिरचीचं दिसून येत. सरळ मिरची जी आहे ज्याला आपण म्हणतो एकसारखी मिरची आणि एका एका लेवलची मिरची जी आहे ती आपल्याला ब्रोफ्रिया वापरल्यामुळे मिळाली. शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी औषध वापरत होत्या त्यांच्या हिशोबाने त्या ठिकाणी मिरचीची गुणवत्ता थोड्या प्रमाणामध्ये कमी होती किंवा त्या तुलनेमध्ये नव्हती. आणि ज्या ठिकाणी वापरत नाही तिकडे त्या ठिकाणी मिरचीची जी गुणवत्ता आहे ती एकदम अशी थ्रिप्सने अटॅक केल्यामुळे मिरची जी आहे ती वाकड्या झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर या पद्धतीने फक्त मिरचीची क्वालिटी सुधारली नाही तर उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून आली. कारण ज्या ज्या ठिकाणी ब्रोफ्रिया वापरलं होतं त्या ठिकाणची मिरचीचं जे उत्पन्न आहे ते फार शेतकऱ्यांच्या वापरण्याच्या पद्धतीनुसार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फरक जे आहे तो आपल्याला दिसून आला. आता हे ब्रोफ्रिया जे आहे ते पॅक्स कोणते अवेलेबल आहेत तर 25 मिली, 50 मिली आणि 100 मिली या 3 पॅकिंगमध्ये ब्रोफ्रियाची उपलब्ध आहे. 25 मिली हे अर्ध्या एकरासाठीचं पॅकिंग आहे. जे छोटे शेतकरी आहेत ते 25 मिली अर्ध्या एकरासाठी वापरू शकता. 50 मिली जे आहे ते एका एकरासाठी आहे आणि 100 मिली आहे ते 2 एकरासाठी आहे.
वापरण्याची पद्धत खूप सोपी आहे. याला आम्ही रिकमेंडेशन एका एकराचं देतो, कारण आजकाल तुम्ही पाहता की जे काही औषधं बाजारामध्ये येतात ते प्रति एकरच्या हिशोबाने येतात, आणि एका एकराला जे तुम्हाला पंप लागतात त्या हिशोबाने स्टॉक सोल्युशन बनवणं गरजेचं आहे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याला एका एकरामध्ये 10 पंप लागत असतील तर 10 लिटर पाणी घेऊन किंवा 10 मग पाणी घेऊन त्याच्यामध्ये ब्रोफ्रिया 50 मिली टाकून ते मिक्स करून एका एका पंपामध्ये 1-1 लिटर पाणी किंवा 1-1 मग पाणी टाकलं आणि ते फवारणी प्रॉपर केली तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये कमी जास्त डोस जो आहे तो जाण्याचा प्रश्न येणार नाही. तर एका एकराचं प्रमाण 50 मिली आहे, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं स्टिकर टाकायची आवश्यकता नाहीये, कारण यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं फिलर मटेरियल असल्यामुळं हे पावसामुळे धुतलं जात नाही, त्यामुळे तो स्टिकर टाकण्याचा खर्चही तुमचा साधारणपणे वाचून जातो. वापरण्यापूर्वी 3 R ज्याला म्हणतो आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक पहिला म्हणजे राईट ऍप्लिकेशन, म्हणजे एक काय म्हणू शकतो आपण योग्य वेळेचं जे ऍप्लिकेशन किंवा त्याला आपण म्हणतो वापरणं गरजेचं आहे. राईट डोस म्हणजे योग्य डोस त्याचा वापरणं आहे, म्हणजे 50 ml ज्याचा डोस आहे तो. आणि राईट मेथड ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे योग्य दिशेने त्याला वापरणं गरजेचं आहे किंवा व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. व्यवस्थित म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्याचा जो कव्हरेज आहे त्याचे वापरण्यानंतरचं जो त्याचा कॅनोपीचा पूर्ण कव्हरेज आहे तो सगळा व्यापला गेला पाहिजे. सर्व पिकाच्या सर्व भागांवरती तो फवारणी जी आहे ती आपली पडली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. त्यानंतर हे पुन्हा एकदा एक रिव्हिजन आहे की कोबी, मिरची, भेंडी आणि वांगे या पिकांमध्ये काय कशा पद्धतीने जातात. तर कोबी, भेंडी आणि वांगे याच्यामध्ये 30-60 दिवसामध्ये आणि मिरची पिकामध्ये शाखीय वृद्धी ते फळ अवस्थामध्ये याची आपण मात्रा जी आहे आपण देतो 50 मिली प्रति एकर याचा डोस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा कव्हरेज खूप चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे की आपण डोस हा 50 मिली लक्षात ठेवा, प्रॉपर कव्हरेज झालं पाहिजे आणि 30-60 दिवसाची जी विंडो आहे, 30-60 दिवसाचा जो कालावधी आहे ज्या कालावधीमध्ये थ्रिप्स असेल किंवा आळी असेल याचा प्रादुर्भाव सुरुवात होतो त्या अवस्थेमध्ये आपल्याला वापरणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ETL पातळी आपल्याला गाठताना दिसत असेल एखाद्या पिकामध्ये तर आपल्याला त्वरित त्या ठिकाणी ती फवारणी करणं गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपण याला वापरत असाल तर खूप चांगल्या पद्धतीनं हे जाईल की ज्या ठिकाणी नुकताच किडींचा दिसण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला माहिती होईल त्या अवस्थेमध्ये आपल्याला ह्याला वापरणं आवश्यक आहे. सगळ्यात शेवटी PI इंडस्ट्रीज ह्या नेहमीच शेतकऱ्यांच्या बद्दल एकदम त्यांच्या आरोग्याबद्दल किंवा शेतकऱ्यांच्या प्रति त्यांच्या सुरक्षेबाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की या कोणत्याही औषधं वापरत असताना आपल्याला PPE किट ज्याला म्हणतो आपण तर ती किट्स आपण वापरणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण मास्क असेल, गॉगल असेल, ॲप्रॉन असेल, ग्लोव्ज असतील, तर ह्या गोष्टी आवश्यक आहेत घालण्याच्या. कारण जर आपण या सगळ्या गोष्टी वापरून जर कोणत्याही औषधाची फवारणी जर केली तर आपल्याला आपल्या शरीराला त्या कुठल्याही पद्धतीचा औषधांचा जो आपल्यावरती शरीरावरती परिणाम होणार आहे तो होणार नाही. ब्रोफ्रिया हे एकदम सुरक्षित औषध आहे, ज्या औषधामध्ये 1 दिवसाचाच pH आहे, म्हणजे तुम्ही वापरल्यानंतर 1 दिवसामध्ये त्याची हार्वेस्टिंग करू शकता आणि त्याला खाऊ शकता, आपल्या शरीरावरती कुठल्याही पद्धतीचा परिणाम त्याचा होणार नाही. रेनफास्टनेस त्याचा 30 मिनिटाचा आहे. थ्रिप्स, तुडतुडे आणि आळीसाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम करतं. 50 ml त्याचा डोस आहे एका एकराचा 200 लिटर पाण्यासाठी. आणि बाजारामध्ये जे काय आता सध्या औषधं आहेत त्या औषधांच्या तुलनेमध्ये हे औषध सध्या चांगल्या पद्धतीचं आपण म्हणू शकतो की आपल्याला उपलब्ध आहे. तर सगळ्यांसाठीच हे औषध आहे, म्हणजे शेतकरी असेल किंवा आडते असेल, व्यापारी असेल किंवा विकत घेणारा जो सामान्य ग्राहक असेल, या सगळ्यांसाठीच ब्रोफ्री आहे. खूप चांगल्या पद्धतीचं एक प्रोडक्ट PI इंडस्ट्रीजनं बाजारामध्ये उपलब्ध करून दिलं आहे. तर मी या प्रोडक्टची भविष्यामध्ये काही पिकांवरती लेबल क्लेम हा अपेक्षित आहे, लवकरच हा येईल. त्याच्यामध्ये टोमॅटो असेल, टोमॅटोवरती येणारे आळी असतील, त्यानंतर मक्क्यावरती येणारे आळी असेल, सोयाबीनवरती येणारे आळी असेल, या वेगवेगळ्या पिकांवरती याची शिफारस जी आहे ती येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या घडीला वांगी असेल, मिरची असेल, भेंडी असेल, कोबी फ्लॉवर असेल, या 4 पिकांवरती हा याची शिफारस आहे. बाजारामध्ये इतक्या साऱ्या पिकांवरती भाजीपालावरती उपलब्ध असणारे औषधं खूप कमी आहेत, त्यामुळे आपण ब्रोफ्रिया वापरा आणि ब्रोफ्रियाचे आपण अनुभव घ्या आणि आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच आपण चांगल्या पद्धतीची भर घाला. आपल्याला
आपल्या भागातले जे पी आय इंडस्ट्रीजचे जे प्रतिनिधी आहेत ते आपल्याला आपल्या भागामध्ये येऊन मार्गदर्शन करतील. आपल्याला हा प्रोडक्ट पाहिजे असेल तर आमच्या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधा. ज्या कमेंट बॉक्समध्ये आपण लिहू शकता की आपल्याला हा प्रोडक्ट पाहिजे असेल तर आपण कुठं आपल्याला मिळेल. तसं पर पाहायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रोडक्ट उपलब्ध आहे. आणि याच्याबद्दल आपल्याला काय अजून जास्त माहिती पाहिजे असेल किंवा आपल्याला याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये याच्याबद्दल आपण चॅट करू शकता. धन्यवाद सर. तुम्ही भाजीपाल्यातल्या कीड व्यवस्थापनावरती सविस्तर माहिती दिली, सोबतच आपलं जे पी आय चं उत्पादन आहे जे किड्यांसाठी आहे, आणि सर्वात महत्वाचा मला मुद्दा त्याचा आवडला तो म्हणजे रेसिड्यू फ्री साठी. तुम्ही आज फवारल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला भाजीपाला खाण्यासाठी आपण वापरू शकतो, एवढं सुरक्षित केमिस्ट्री आपल्यासाठी जे पी आय इंडस्ट्री दिले त्याबद्दल कंपनीचं ग्राहक म्हणून आणि शेतकरी म्हणून दोन्ही देखील म्हणून आपण एक आभार व्यक्त केलं पाहिजे. सर, शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते मी घेतो आणि ते आपण जाऊयात. ब्लॅक थ्रिप्सचा सध्या प्रॉब्लेम आहे तर ब्लॅक थ्रिप्स साठी कोणतं प्रभावी औषध काम करेल किंवा तो कसा नियंत्रण करावं थोडक्यात? हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. ब्लॅक थ्रिप्स सध्या घडीला, हा ब्लॅक थ्रिप्स महाराष्ट्रासाठी जरी नवीन असला तरी काही भागामध्ये, भारताच्या काही भागामध्ये हा ब्लॅक थ्रिप्स मागच्या काही वर्षापासून आपल्याला दिसून येतोय. ब्लॅक थ्रिप्स साठी प्रभावी नियोजन ज्याला म्हणतो आपण, ते नियोजन आम्ही मागच्या एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांकडून ऐकलं आणि आम्ही पाहिलं. त्याच्यामध्ये किफन म्हणून एक आमचं एक प्रोडक्ट आहे, ते किफनचं 400 मिली प्रति एकरचा डोस देऊन त्याच्यानंतर ब्रोफ्रियाचं अप्लिकेशन जर आपण केले तर ब्लॅक थ्रिप्स वरती खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला दिसून येईल. तर किफन फॉलोड बाय ब्रोफ्रिया, किफन 400 मिली प्रति एकर आणि ब्रोफ्रिया 50 मिली प्रति एकर असं जर आपण स्प्रेचं जर शेड्यूल आपलं ठेवलं तर ब्लॅक थ्रिप्स वरती आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन जे आहे ते आपल्याला दिसून येईल. या दोन्ही प्रॉडक्टचा लेबल क्लेम आहे. ब्लॅक थ्रिप्स ही सेपरेट स्पेसिस जरी असली तरी थ्रिप्स या कॅटेगरीतलीच ती स्पेसिस आहे. नॉर्मल थ्रिप्स पेक्षा या थ्रिप्सचा, ब्लॅक थ्रिप्सचा थोडासा इन्फेस्टेशन जास्त असतं. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण फवारणी घेतली, म्हणजे मगाशी मी त्या सांगितल्याप्रमाणे 25-30 दिवशी जर आपण किफन घेतलं आणि त्यानंतर 10-12 दिवसानंतर ब्रोफ्रिया घेतलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन जे आहे ते आपल्याला मिळून येईल. फवारणी करत असताना कॅनोपीचं कव्हरेज असणं गरजेचं आहे. औषध जे आहे ते किडींच्या संपर्कात येणं आवश्यक आहे आणि त्या हिशोबाने जर आपण फवारणी केली तर ब्लॅक थ्रिप्स नक्कीच आपल्याला नियोजन जे आहे ते करता येईल. ओके, धन्यवाद सर. वांगे पिकामध्ये शेंड आळीसाठी कसं नियोजन करण्याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करा. हा, वांग पिकामधली शेंड आळी आणि फळ पोखरणाऱ्या आळी म्हणजे फ्रुट अँड शूट बोरर या दोन्ही आळ्या खूप त्रासदायक असतात वांग्यामध्ये. कधी कधी 25-30-40% वांगी जी आहे ती अक्षरशः शेतकऱ्यांना फेकून द्यावी लागतात कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा इन्सिडेंट झालेला असतो. मी या ठिकाणी शेंडे पोखरणारे आळी असेल किंवा फळ पोखरणारे आळी असेल याच्यासाठी ब्रोफ्रियाचा मी आपल्याला सल्ला देईन की ज्याची फवारणी तुम्ही 30 दिवसानंतर, म्हणजे वांग्याची लागवड केल्यानंतर 30 दिवसानंतर जर आपण घेतली तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस ती पतंग जो आहे तो पतंग अंडी घालेला आणि अंडीतनं ज्यावेळेस आळी बाहेर येईल त्या अवस्थेमध्ये जर फवारणी जर आपली झाली तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या आळीचा नायनाट जो आहे तो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करता येईल. बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी थोडस लेट करतात, 50-40-50 दिवसानंतर फवारणी सुरुवात करतात ज्यावेळेस इन्सिडन्स वाढलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही औषध ज्यावेळेस आळी आतमध्ये गेल्यानंतर त्या आळीला कंट्रोल करणं थोडस जिकिरीचं होऊन जातं तर त्यासाठी आपण जो आपला अनुभव आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला 30 दिवसांच्या आसपास पहिली फवारणी आणि गरज पडल्यानंतर दुसरी फवारणी 10-12 दिवसानंतर वांग्यामधल्या शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या आळीसाठी आपण रिकमेंड करतो 50 मिली प्रति एकरच्या डोसने. त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की थ्रिप्स या किडीचं थोडक्यात आपण जीवनचक्र सांगू शकता का आणि कसं त्याचं नियंत्रण? थ्रिप्स बघा शेतकरी मित्रांनो, थ्रिप्स हा मुख्यत्वे करून जी कीड येते या किडीचं जीवनचक्र जर आपण पाहायला गेलं तर जीवनचक्रामध्ये ऋतूनुसार याचं जीवनचक्र बदलू शकतं. तर साधारणपणे 17-18 दिवसापासून ते 26-27 दिवसापर्यंत अशा पद्धतीचं त्याचं जीवनचक्र असतं. थ्रिप्सची निम्फ ही जी अवस्था असते म्हणजे
शिशुअवस्था ज्याला म्हणतो आपण थ्रिप्सची, ते सगळ्यात जास्त डॅमेजिंग असते, कारण ती सहजासहजी डोळ्याने आपल्याला दिसत नाही. त्या परिस्थितीमध्ये जर थ्रिप्सने आपल्या पानांना किंवा फळांना जर ओरखडा मारला, म्हणजे असं तलवारीसारखा कट जर केला, तर तो ओरखडा फळांवरती जर केलेला असेल तर तो ओरखडा शेवटपर्यंत आपल्याला हार्वेस्टिंग होतोपर्यंत आपल्याला दिसून येतो. तर त्या थ्रिप्सचं जी काही जनरेशन आहे ती ओव्हरलॅपिंग जनरेशन असते, म्हणजे अडल्ट पण असतो, अंडी पण असते आणि नीम पण असतो, तर एका वेळेस सगळ्या जनरेशन एकाच वेळेस असतात आणि एका वर्षा एका पिकामध्ये साधारणपणे 5 ते 6 जनरेशन त्याच्या कमीत कमी होतात हा दिसून आलेला आहे. म्हणजे कुठले पीक जर बघितलं तर 5 ते 6 जनरेशन एका पिकामध्ये त्याचा होत असतो, म्हणजे कंटिन्यू हा ओव्हरलॅपिंग ज्याला म्हणतो आपण थ्रिप्सचं होत असतं. तर त्यासाठी सुरुवातीला ज्या थ्रिप्सला मराठीमध्ये फुलकिडा म्हणतो, तर सुरुवातीला जर समजा फुलं येण्याच्या अगोदरच जर आपण याचं नियंत्रण जर करायला सुरुवात केली तर बऱ्यापैकी आपल्याला या थ्रिप्स पासून आपल्याला चांगला जे नियोजन आहे आपण करू शकतो. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे ब्रोफ्रिया हे खूप एक्सलंट औषध आहे थ्रिप्स साठी. किफनही आमचं मागच्या 6-7 वर्षापासून आपण वापरतात, किफनही सध्या खूप शेतकरी वापरतात. किफन फॉलोड बाय ब्रोफ्रिया जर आपण मिरचीमध्ये असेल किंवा इतर पिकांमध्ये आपण जर घेतलं तर त्याचा आपल्याला शेड्यूल जे आहे ते किफन ब्रोफ्रिया असं शेड्यूल आपण फिक्स करता येऊ शकतो. ह्युमिड आणि थोडस वॉर्म टेम्परेचर थ्रिप्स साठी खूप फेवरेबल असतं, म्हणजे ज्या ठिकाणी ह्युमिडिटी आहे आणि टेम्परेचर थोडस गरम आहे. तर सध्याची जी स्थिती आहे ज्या ठिकाणी ह्युमिडिटी किंवा आर्द्रता ज्याला म्हणतो 80-90% पर्यंत आर्द्रता जी आहे ती आपल्याला दिसून येते आणि दिवसाचं टेम्परेचर सुद्धा आता इथून पुढे वाढायला सुरुवात होते, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर हीट ज्याला असतो म्हणतो त्या पिरियडमध्ये हीटही वाढते आणि काही प्रमाणामध्ये आर्द्रताही असते. अशा टेम्परेचरमध्ये किंवा अशा वातावरणामध्ये थ्रिप्सची उत्पत्ती जी आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसून येते. तर हा पिरियड जो आहे तो साधारणपणे मान्सूनचा पिरियड आहे, जून जुलैपासून ते साधारण सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरचा काही पिरियड जर बघितला तर त्या पिरियड पर्यंत थ्रिप्सची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते. काही काही भागांमध्ये डिसेंबर जानेवारी पर्यंत सुद्धा थ्रिप्स आपल्याला दिसतो. ज्या ठिकाणी थ्रिप्स ज्या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास गवत वाळायला सुरुवात होऊन जाते, जिथं होस्ट प्लांट ज्याला म्हणतो आपण ते वाळायला सुरुवात होऊन जाते, त्या ठिकाणी थ्रिप्सचं मायग्रेशन सुरू होऊन जातं इतर पिकांवरती किंवा इतर गवतांवरून मुख्य पिकांवरती. तर डिसेंबर जानेवारी मध्ये अचानक थ्रिप्सचा इन्फेस्टेशन आपल्याला वाढताना दिसून येईल. तर हा पिरियड आहे ज्या पिरियड मध्ये थ्रिप्सला फेवरेबल किंवा सुटेबल वातावरण जे आहे ते आपण पाहतो की मिळतं. ओके सर, आपण पीआयचं नवीन उत्पादन जे आहे ब्रोफ्रिया त्याच्याबद्दल सांगितलं, तर ते उत्पादन शिमला मिरची टोमॅटो किलके म्हणजे काकडी यासारख्या पिकामध्ये चालतंय काय असं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत 2-3 शेतकऱ्यांचे. एक जबाबदार कंपनी म्हणून मी सांगेल टोमॅटो वरती आमच्याकडे आता लेबल क्लेम नाहीये, म्हणजे येतोय तो लेबल क्लेम काही पुढच्या 1-8 दिवसांमध्ये तो लेबल क्लेम येईल. शिफारस आल्यानंतर आम्ही टोमॅटो वरतीही याचे टोमॅटो वरती रिझल्ट आहेत, आम्ही ट्रायल झालेले फक्त आमच्याकडे त्याची शिफारस कागदोपत्र ज्याला आपण म्हणतो परमिशन ती सध्या नसल्यामुळे आम्ही याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाहीये. दुसरं ढोबळी मिरचीवरती आपण याचा वापर करू शकतो, मिरची पिकाच्या कॅटेगरीमधलेच हे एक पीक आहे, ढोबळीवरती वापरू शकतो. काकडीमधलं कोणत्या ह्याच्यासाठी वापरायचं हे थोडंसं बघायला लागेल, म्हणजे जर आपण काकडीवरतीही आपण जर त्याला पाहिलं ट्रायलच्या हिशोबाने तर आपण काकडी पिकावरती जर त्याचे ट्रायल घेतले तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. परंतु सध्या घडीला जे 4 मुख्य पीक आहेत त्या मुख्य पिकांवरती आम्ही सध्या रिकमेंडेशन जे आहे ते आम्ही करतोय. 2 प्रश्न आहेत सर शेवटचे ते घेऊयात, आपल्याला पण वेळ झाला 8 वाजले. कारले पिकावरती व्हायरस साठी काही उपाययोजना करता येईल का आणि त्याची कारण काय असतात व्हायरस येण्याचं ह्या एक प्रश्न. आणि दुसरा आहे एकाच वेळी स्प्रे घेऊन कंट्रोल होईल का किपन आणि ब्रोफ्रिया म्हणजे त्या घेतली तर कंट्रोल मध्ये येईल असे 2 प्रश्न. बघा एक पहिला प्रश्न आहे तो कारलं पिकावरचा. कारलं हा एक असे वेलवर्गीय पीक आहे की ज्याच्यामध्ये जो व्हायरसचा प्रॉब्लेम आहे साधारणपणे सीडलिंग स्टेजमध्ये किंवा वेल धरायची अवस्था ज्यावेळेस असते त्यावेळेस जर रस शोषक करणाऱ्या किडी ज्या असतील थ्रिप्स असेल किंवा पांढरी माशी असेल किंवा लाल कोळी असेल याच्या मार्फत व्हायरसचं ट्रान्समिशन किंवा त्याचा प्रसार जो आहे तो कारला पिकामध्ये होतो. तर फुलोरा ज्यावेळेस सुरुवात असते त्या अवस्थेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींसाठी
असणारे जे काही औषध आहे ती औषधं जर आपण वापरली, ज्याच्यामध्ये आमचं मॅक्सिमा एक औषध आहे, काही ठिकाणी आमचे किफन फॉस्मॅटिक शेतकरी काही औषधं वापरतात ते औषध आहे, याचा वापर केला तर तो व्हायरसचा जो ट्रान्समिट करणारा जो व्हेक्टर आहे म्हणजे थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय याच्यासाठी जर कंट्रोल आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर केला तर आपल्याला याचं नियोजन चांगलं करता येईल. एकदा व्हायरस आपल्याला लक्षात आला, दिसायला लागला, त्याची लक्षणं जर दिसायला आली तर त्यानंतर आपण कुठल्या औषधाने त्याला कंट्रोल करता येत नाही. दुसरं आणखी एक महत्वाचं कारण व्हायरस येण्याची जी शक्यता असते ती आहे की न्यूट्रिशनलचा इम्बॅलन्स, म्हणजे ज्या फ्लॉरिंगच्या पिरियडमध्ये किंवा प्रजनन अवस्थेमध्ये जर आपल्या रिप्रोडक्शनच्या अवस्थेमध्ये जर त्या कालावधीमध्ये जर न्यूट्रिशनची मात्रा जर कमी पडली किंवा आपण जो बेसल डोस दिलाय त्याच्या व्यतिरिक्त जे झाडाला सशक्त करण्यासाठी जी काय इतर न्यूट्रिशन लागतं ते जर कमी पडलं तर त्या दरम्यान सुद्धा व्हायरसचा अटॅक जो आहे वाढतो. तर ते व्हायरसचं एक एकात्मिक व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग आहे, नुसतं औषध वापरून उपयोग नाही, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न होता की किफन आणि ब्रोफ्रिया एकाच वेळी वापरल्यानंतर कंट्रोल मिळेल का, तर एका वेळी वापरण्याचं रिकमेंडेशन नाहीये. किफन फॉलोड बाय ब्रोफ्रिया, म्हणजे किफन वापरल्यानंतर ब्रोफ्रिया वापरलं तेही कुठल्या पिकांमध्ये, मिरचीमध्ये, कोबीमध्ये, फ्लॉवरमध्ये, तर ते जर वापरलं तर तुम्हाला जास्त कालावधीचा जो रिझल्ट आहे, परिणाम आहे, तो मिळून येईल. जास्त कालावधी म्हणजे नॉर्मल सिच्युएशन मध्ये आपण सांगतो की दोन फवारणी केल्यानंतर कमीत कमी 25 ते 30 दिवसापर्यंत आपल्याला फवारणी करायची आवश्यकता लागत नाही, तर अशा पिरियडमध्ये आपण या दोन्ही औषधांचा वापर जे आहे तर ह्या आपल्या शेड्यूलमध्ये करण्यात यावा. तर किफन पहिल्या स्प्रेला आणि ब्रोफ्रिया दुसऱ्या स्प्रेला, आणि ज्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग पेस्ट आहे जिथं स्पोडोप्टेरा पण आहे, म्हणजे आळी पण आहे आणि थ्रिप्स पण आहे, त्या ठिकाणी फक्त ब्रोफ्रियाच जाणार, ज्या ठिकाणी फक्त थ्रिप्स आहे किंवा डीबीएम आहे त्या ठिकाणी फक्त किफन जाणार. तर हे आपलं एक शेड्यूल आहे. आपल्या बऱ्याचशा भागामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या भेटी चालू आहेत आणि तिथं आम्ही मिटिंग करतो आहात, आहे की शेतकऱ्यांना एकत्र करून आम्ही त्या मिटिंगचं नियोजन करतोय. काही ठिकाणी 1-to-1 शेतकऱ्यांना पण भेटतोय. तर या माध्यमातून आम्ही या औषधाबद्दलची माहिती किंवा याच्याबद्दलची जनजागृती ज्याला म्हणतो आपण ती आम्ही करतोय सध्या. तुम्हाला कधीही कुठल्या ही पिकांवरती जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या प्रतिनिधीशी किंवा आमच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधून आपण आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. सर आपला टोल फ्री क्रमांक सांगितलं बरोबर का? मी टोल फ्री क्रमांक चॅट बॉक्स मध्ये लिहितोय, तर त्या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधा, म्हणजे ते रजिस्टर होऊन जाईल तुम्हाला सगळ्यांना. ओके, खूप खूप धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून ही खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवली. फ्रुटोला बागायतदार नेहमीच एक असा ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जे चालू घडामोडी आहेत, जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण चर्चा घडवून आणणार असतो. आपण त्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून खूप खूप आभार. असंच आपण पुढे देखील आमच्या या प्लॅटफॉर्मसाठी आणि आपल्या फोटोला बघायचे जे शेतकरी आहेत जे सतत आपल्याला फॉलो करतात आणि वेगवेगळी माहिती घेऊन त्यांची शेती सुलभ करण्याचा प्रयत्न करतात, या शेतकऱ्यांना देखील तुमचा भविष्यात आम्हाला वेळ भेटेल अशा चांगल्या एक अजून एका विषयावरती. जाताना सर तुम्ही या आताच्या हंगामासाठी काय संदेश द्याल? दोन धन्यवाद नाझीरकर साहेब. आणि नक्कीच फोटोला बघायदार सोबत मी मागील 4 वर्षापासून जुडलेला आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीनं फ्रुटवाला बागायतदार जो आहे तो शेतकऱ्यांपर्यंत शेतावरती जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन, त्याला ऍडवायझरी म्हणून आपण त्या पद्धतीने करत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सायंटिफिक नॉलेज किंवा टेक्निकल नॉलेज देण्याचा फ्रुटवाला बागायतदारचा जो प्रयत्न आहे त्याला शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले नामांकित जे तज्ज्ञ आहेत त्या क्षेत्रातले, जसं कीटकशास्त्र असेल, रोगशास्त्र असेल किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, या सगळ्या याच्यामध्ये तज्ज्ञांना ते आमंत्रित करून शेतकऱ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून नवीन काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो फुटवाला बागायतदार करत आहे. नोंदवही जी फुटवाला बागायतदार जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी त्यांना वापरत आहेत, मी मागच्या 3-4 वर्षापासून पाहतोय. आणि ह्या सध्या जो उपक्रम त्यांनी लागू केलेला आहे याच्यामध्ये आम्ही पी आय इंडस्ट्रीज सुद्धा सहभागी आहोत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे येणारे मुख्य पीक आहेत, म्हणजे आज आपण जे ही 4 पिकांचा तर आपण उल्लेख या ठिकाणी केला, त्यासोबतच आपण भविष्यामध्ये डाळिंब पीक असेल किंवा द्राक्ष पीक असेल किंवा अजून इतर जे काही कांदा पीक असेल, मुख्य आपल्याकडचं कांदा पीक असेल, या पिकांवरती सुद्धा आपण भविष्यामध्ये अशा पद्धतीने आपण चर्चा सत्र आपण करून
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कशा पद्धतीने फायदा होईल, त्यांना प्रोडक्टच्या बद्दलची किंवा इतर जे काय गोष्टी असतात टेक्निकल, त्या गोष्टींचा आपण अंतर्भाव करू. येणाऱ्या खरीप सीझन जो आहे आपला सध्याचा चालू, या सगळ्या खरीप सीझन मध्ये मी सर्व शेतकऱ्यांना एक शुभेच्छा देतो. आपल्याला हा येणारा खरीपाचा सीझन खूप चांगला जावो, भरभराटीचा जावो आणि आपल्या शेतामध्ये उत्पन्न जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळो अशी मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपला वेळ दिलात, याबद्दल मी तुम्हाला तुमचे सर्वांचे आभार या ठिकाणी पी आय इंडस्ट्रीजच्या वतीने व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आज शेतकऱ्यांचा महत्वाचा सण बैलपोळा महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये साजरा केला जातोय. तसं तर आपला हा कष्टकऱ्याचा सण आपल्या सोबतच तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच कष्टाने जो कष्ट करता येईल त्याचा आपण हा कृतज्ञ म्हणून आपण सण साजरा करत असतो. तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याचे देखील हार्दिक शुभेच्छा. आणि आता हा कार्यक्रम आपण इथंच थांबवतोय. धन्यवाद. इथून देखील पुढे इथून पुढे देखील आपल्याला असेच कार्यक्रम भागाच्या फेसबुक पेज फॉलो करा आणि युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.